तर आता आपण आहोत अमित दानी यांच्यासोबत. सुप्रीमो चषकचा तिसरा दिवस आहे. त्यांच्याकडनं जाणून घेऊया की त्यांना काय वाटतं या संपूर्ण ट्रॉफी बद्दल, या चषक बद्दल आणि जो काही खेळ तीन दिवस झालाय त्याबद्दल. मी इकडे माझं हे बहुतेक पाचवं किंवा सहावं वर्ष आहे मी येतोय, सातत्याने इकडे येतोय आणि इथे दरवर्षी मी नवीन काहीतरी बघत असतो. आणि यावर्षी जेव्हा आलो तेव्हा आता जेव्हा ग्राउंडमध्ये मी एंटर झालो तर मला हे वाटलं की मी मुंबई इंडियन्सची मॅच बघायला आलो आहे. म्हणजे मी बिलीवच नाही करू शकत आहे की हे तेच इंडियन एअरलाइन्स ग्राउंड आहे जिकडे आम्ही बरेच वेळा खेळलो आहे किंवा प्रॅक्टिस केली आहे किंवा गेल्या वर्षी मी ते हीच सेम टुर्नामेंट बघितली. प्रत्येक वेळेस वेगळं काहीतरी पोतनीस सर नेहमी काहीतरी ॲड करत असतात. तसंच यावेळेस मला दिसतं की प्रेक्षकांसाठी बसण्याची अतिशय उत्तम सोय केलेली आहे. त्याच्या व्यतिरिक्त हे होल्डिंग्स जे लावले आहेत, इलेक्ट्रॉनिक होल्डिंग्स जे लावले आहेत, ते समथिंग व्हेरी अट्रॅक्टिव्ह आणि खूप असं ग्रँड लेवलला झालेलं आहे. तुम्ही लेदर क्रिकेट खेळलेला आहात, ह्या दोन्ही गोष्टी म्हणजे लेदर क्रिकेट आणि टेनिस बॉल क्रिकेट ह्यातला फरक काय सांगू शकाल? काय मजेशीर आहे लेदर बॉल की टेनिस बॉल? अतिशय एक इंटरेस्टिंग एक्सपिरियन्स माझा आहे. मी टेनिस बॉल क्रिकेट खूप आधी खेळलो आहे आणि खूप खेळलो आहे. काही वर्षांपूर्वी मी MIG क्रिकेट संघातर्फे इथे या सेम टुर्नामेंटमध्ये मला वाटतं पहिलं का दुसरं वर्ष होतं आणि मी एंट्री आमची MIGने एंट्री टाकली होती आणि आम्ही MIGवर टीम जमा केली. सगळे लेदर बॉल क्रिकेट खेळणारे तेव्हाचे मोठे मोठे लोक सगळ्यांनी ठरवलं की आपण एंट्री करू, आपण आरामात जिंकू, आपण कॉम्पीट करू शकतो टेनिस बॉल क्रिकेटर्सच्या अगेन्स्ट असं आम्हाला वाटलं होतं. इथे जेव्हा आलो आमचा पहिलाच सामना राजेंद्र 11 मला वाटतं सरांचीच टीम आहे त्यांच्याबरोबर होता. आम्ही मरत 6 ओव्हरमध्ये 35 रन केले होते. मरत मला आठवत आहे की आमचा बॉल पोचतच नव्हता बाउंड्रीपर्यंत. 35 रन केले आहे. आमच्यातल्या काही प्लेयर्सना वाटलं की आम्ही हा सामना जिंकू शकतो. ते म्हणाले की आम्ही टेनिस बॉल रेग्युलर खेळतो, आम्ही प्रोफेशनल आहोत. तर मी तेव्हा त्यांना वॉर्न केलं होतं की अगेन्स्ट आमच्या जी टीम होती सरांची ती अतिशय चांगली टीम होती आणि मी त्या प्लेयर्सना काही ओळखत होतो की ते या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये खूप नावाजलेले प्लेयर्स होते. जेव्हा आमची इनिंग सुरू झाली मला अगदी क्लिअरली आठवत आहे की आमचा लेफ्ट आर्म फास्ट बॉलर एक बॉलिंगला आला. तो म्हणाला मी प्रोफेशनल आहे, मी टाकतो पॉवर प्लेमध्ये मी टाकू शकतो. म्हटलं ठीक आहे. मी फील्ड सेट केली, मीच लीड करत होतो, फील्ड सेट केली आणि जो कोण बॅट्समन होता उजव्या हाताने बॅटिंग करणारा त्यांनी जसं बघितलं की डावरा आणि फील्ड सेट आम्ही पॉवर प्लेच्या हिशोबाने केली होती तो डावरा झाला आणि त्यांनी पहिला बॉल बाहेर मारला. तर मी त्या बॉलरकडे बघितलं, तो म्हणतो नाही मी दुसरी बॉल दुसरा टाकतो नीट. दुसरा बॉल परत तो डावरा झाला, परत त्यांनी दुसरा बॉल बाहेर मारला आणि त्यांनी तो सामना 36 रन्सचा 2.1 बॉलमध्ये संपवला. आणि आय वॉज शॉक की असं पण क्रिकेट होतं. म्हणजे आम्ही समजत होतो की आम्ही लेदर बॉल खेळणारे थोडे चांगले असतो किंवा व्हॉट एव्हर जो काही आमचा गैरसमज होतो त्या दिवशी माझा पूर्ण दूर झाला होता आणि त्याच्यानंतर मी पुन्हा टेनिस क्रिकेट खेळायला आलो नाही. पोते सर, अमित सर म्हणत आहेत की लेदर क्रिकेट खेळताना टेनिस क्रिकेटची मजा वेगळी असते. त्यांनी सांगितलं की तुमचीच टीम होती मग त्याच्यामागे तुम्ही ट्रेनिंग दिलेली असेल असं आमचं मानणं आहे. तुमचं काय म्हणणं आहे सर? तसं तर मी कधीच लेदर क्रिकेटला कमी लेखलेलं नाही आहे, परंतु हे टेनिस क्रिकेट जे आहे ते एवढं फास्ट क्रिकेट आहे आणि त्याला लेदर क्रिकेटला कम्पेअर जर केलं तर फार वेगळं आहे. त्यामुळे हालचाल पायाची म्हणा किंवा शरीराची हालचाल लेदरमध्ये जेवढी व्हायला पाहिजे तेवढी होत नाही, परंतु टेनिस क्रिकेटला एक बॉ रनचे 2 रन करणं, 2 चे 4 करणं ही जी कला लेदरच्या टेनिस क्रिकेटच्या मुलांना आहे ती लेदरमध्ये नसते. आरामशीर बॉल येतो पकडतो त्याचा फायदाच टेनिस क्रिकेटला होतो. म्हणून मी बघितलं बरेच आज प्रवीण तांबे आम्ही प्युअरली आमच्याबरोबर खेळणारा मुलगा आज तो टेनिस क्रिकेट खेळून IPL खेळतोय. 39व्या वर्षी रणजी खेळतोय. हेच कारण आहे की ह्या क्रिकेटमध्ये हालचाल पायाची होते, शरीराची होते आणि हे प्रत्येकजण आपल्या फिटनेसवरती जास्त भर देतात. जे धावणं आहे, चालणं आहे, बॉलिंगची प्रॅक्टिस या सर्व गोष्टी ते लोक लक्ष देऊन करतात, त्यामुळेच लेदरपेक्षाही फास्ट क्रिकेट झाले. सर एक शेवटचा प्रश्न, तुम्ही आता प्रवीण तांबेचं नाव घेतलं, या वर्षी काय वाटतं की कोणता क्रिकेटर उभरून येईल तो पुढे इंडिया रिप्रेझेंट करेल किंवा रणजीसाठी वगैरे खेळेल असा कोणता व्यक्ती तुम्हाला वाटतं? आजच्या या टेनिस क्रिकेटमध्ये कृष्णा सातपुते आता समोर खेळतोच आहे, पुण्याचा प्लेअर आहे, पण तो वयाच्या हिशोबाने बघितलं तर तो आता लेदर क्रिकेटमध्ये येणं मुश्किल आहे. पण अशा मुलांनाच आपण टेनिसकडे वळवून छोट्या मुलांना त्यांचा क्रिकेट बाहेर काढायचा मी प्रयत्न करतोय. याच कृष्णाला जर
बाराव्या तेराव्या वर्षी क्रिकेटर खेळायला मिळालं असतं लेदर, तर तो खरंच नक्कीच इंडियासाठी खेळ असता. हेच मला दाखवून द्यायचं आहे की जे मुलं आहेत त्यांना स्टेज मिळत नाही, प्लॅटफॉर्म मिळत नाही, म्हणून ते मागे आहेत. उदाहरण म्हणजे कृष्णा सातपुते. नक्की सर, मला वाटतं पुढच्या वेळेला हा प्रयत्न असणार आहे की इथून खूप सारे क्रिकेटर्स अजून मिळावेत. तुम्ही आपला वेळ दिला त्याबद्दल अमितजी धन्यवाद. थँक्यू सो मच सर, धन्यवाद. थँक्यू. Champion.